नमस्कार होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता भिवंडीमध्ये आणि भिवंडीतली वाणी आळी आणि तिथल्या स्नेहाताईला भेटणार आहोत. रस्ते छोटे छोटे आहेत त्यामुळे अधिक गप्पा किंवा बोलत राहिलो तर या हॉर्नच्या आवाजामुळे तुम्हाला काहीच ऐकू येणार नाही. न अधिक बोलता लगेच जाऊया स्नेहाताईला भेटायला. हे माझे मिस्टर स्नेहा तेलवणे. मी अजून विचारलंय का? ऋषिकेश मनोरे. आपलं स्वागत. थँक्यू. काय आहे नाहीतर ते तितका वेळ तसेच हातात घेऊन उभे राहिले. हे माझे मम्मा पप्पा आहे. नमस्कार. हे त्या गांगरले आहेत त्यांना भरवा सगळा त्यांना भरवा सगळा अख्खा अख्खा हा बा द्या ओळख करून. हे माझे मम्मा पप्पा. नमस्कार. हे सासू सासरे. नमस्कार. मावशी त्या बहिणी. हा. मामी हे शेजारी राहतात. ही आजी आहे माझी. नमस्कार. चला झाले सगळ्यांची ओळख. हे दोघे कोण? हा मामाचा मुलगा अथू आणि गौरी. सुरुवात करू या गप्पांना. नमस्कार. नमस्ते. कधी लग्न? या मार्च मध्ये. मग बालपण इथलंच सगळं? हो भिवंडीतच. आणि कुठे जमलं? अरेंज मॅरेज आहे. पण ते कसं काय? मावशी थ्रू जमलं. काय योगा योगा बघा आपण भिवंडीत का या पूर्वीचाही भाग घेत केला त्यामध्ये सुद्धा लग्नाची मध्यस्थी मावशीच होती. हे सगळं मावशी प्रकरण कसं काय चाललंय सांगा. हे ट्रेनचे फ्रेंड्स आहेत. ट्रेनमध्ये ऑफिसमध्ये जाताना त्यांची फ्रेंडशिप झाली तर ते असंच म्हणत होती माझी मावशी ट्रेनमध्ये सगळ्यांना का माझी ही एक स्नेहा आहे तर ती खूप छान आहे सुंदर आहे आताच एज्युकेशन कम्प्लीट झालं MBA झालं वगैरे. सो मग त्या म्हटल्या का माझा पण मुलगा आहे. सो असं कधी झालं बघण्याचा कार्यक्रम? सप्टेंबरमध्ये. लास्ट टू लास्ट इयर. लास्ट टू लास्ट इयर म्हणजे 2010 मध्ये. 2010 मध्ये. मग काय वर्षभर काय करत होता? त्यांच्या मोठ्या भावाचं जमायचं होतं तर त्यांचं आता लग्न झालं. मग हे वेटिंग वरती होते आणि तुम्ही रोज खाली जाऊन विठ्ठलाला प्रार्थना करत होता लवकर यांचं जमू दे. हो मग आता तुमचं कसा आहे स्वभाव? खूप छान आहे. कोणाचा? तुम्ही कोणाचा? तुम्ही कोणाचा सांगितलं? त्यांचा. त्यांचा सांगितला. ते सांगत बसण्यापेक्षा त्यांना बोलवायचं ना तुम्ही. नमस्कार. बसा. काय करता तुम्ही? जॉब करतोय असिस्टंट मॅनेजर. बरं तुम्ही राहायला कुठे? कल्याणला. जवळ आहे इथून 15 मिनिटावर आहे. हो ना. पण काय वाटतंय कसं वाटतंय आता लग्न जमलंय तुमचं? तर छान वाटतंय सध्या तरी. हा ते सध्या छानच वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय? खूप खूप चांगलं वाटतंय. खूप खूप चांगलं वाटतंय म्हणजे काय? म्हणजे छान वाटतंय. लवकर तर जवळ आली. फक्त मार्च मध्ये आहे. कमिंग मार्च मध्ये लग्न. मग काय 1.5 वर्षात काय वाटलं तुम्हाला त्यांच्यात काय बदल काय झाला? हो खूपच बदल आहे. काय बदल आहे साधारण? पहिले म्हणजे नेहमी ती बाकीच्याबद्दल बोलायची. हा आता बराच वेळा माझ्याबद्दल बोलते. व्हेरी गुड. आणि लग्नानंतर ती तुम्हाला बोले. पॉसिबल आहे. व्हरायटीज आहेत ना त्या. आधी ती इतरांबद्दल बोलायची आता ती माझ्याबद्दल बोलते. लग्नानंतर तुम्ही सांगणार आता ती मलाच बोलते. पण त्यांच्यात काय बदल झाले? असे काय मी ऑब्झर्व नाही केले चेंजेस. ते आधीपासूनच स्वीट अँड पोलाईट आहेत बोलायला आणि आता पण तसेच आहेत. आधीपासून जसं प्रेम करायचे आता पण तसंच आहे. होपफुली लग्नानंतर पण तसंच होईल. नाही तसंच होईल काळजी करू नका. तसंच होईल आणि तसंच व्हावं ही इच्छा प्रत्येकीची असते.